उमेदवारी जाहीर होता सत्यजीत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून शिराळामध्ये जल्लोष। भाजपाकडून सांगलीच्या शिराळामध्ये सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे आणि त्यामुळे शिराळामध्ये सत्यजीत देशमुख यांच्या कार्यकर्त्यांकडून फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष करण्यात आला आणि यावे एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला। तर या निवडणुकीत आमचाच विजय होईल असा दावा देशमुख यांनी केला आहे। शिराळामध्ये महाविकास आघाडीकडून मानसिंगराव नाईक शरद पवार गटाचे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर महायुतीकडून भाजपकडून सत्यजीत देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे शिराळामध्ये दुहेरी अशी लढत पाहायला मिळणार आहे। भारतीय जनता पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून 284 शिराळ विधानसभा मतदारसंघामधून लढण्याची संधी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे शीर्ष नेतृत्व, देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब, आदरणीय अमित शाह साहेब, आदरणीय जीपी नड्डा साहेब आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब व त्याचबरोबर या महायुतीचे आमचे घटक प्रमुख सन्माननीय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब व अजितदादा यांचे मनापासून आभार मानतो। तसेच या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेचा कौल घेत असताना आमच्या या विभागातील एक अत्यंत कर्तव्यदक्ष अशा पद्धतीची आमचे आमदार आदरणीय सदाभाऊ खोत साहेब, आमचे या विभागाचे विधानसभा प्रमुख आदरणीय सम्राट बाबा महाडिक, सन्माननीय सी बी आप्पा, आमचे सर्वांचेच तरुण नेते आदरणीय अतुल बाबा, सर्वांचेच ज्येष्ठ आमचे नेते आणि वारणा उद्योग समूहाचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय विनय कोरे सावकार, त्याचबरोबर महायुतीचे घटक पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय आनंदरावजी पवार साहेब, शिवसेना शिंदेगट, आदरणीय निशिकांत दादा, या सगळ्यांच्या असणाऱ्या संयुक्तिक प्रयत्नांना, तसेच आमचे लोकप्रिय खासदार आदरणीय धैर्यशीलजी माने साहेब यांच्या असणाऱ्या सहकार्यानं उद्याच्या असणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला निर्णायक अशा पद्धतीचा जनादेश महायुतीच्या मागे आम्ही उभा करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्नांची पराकाष्ठा करू। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे सुद्धा आमचे प्रमुख सहकारी कार्यकर्ते असतील, कवाडे गटाचे सुद्धा आमचे सहकारी कार्यकर्ते असतील, दलित महासंघ व इतर असणाऱ्या सर्व सहकारी संघटना असतील, यांच्या सगळ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून निश्चितपणे शिराळा विधानसभा मतदारसंघाचा हा जो गड आहे तो गड जिंकण्यासाठी आम्ही प्रयत्नांची शिकस्त करू व पक्षश्रेष्ठींनी विशेषतः महाराष्ट्राचे नेते देवेंद्रजी फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे यांनी जो टाकलेला विश्वास आहे तो सार्थ ठरवण्याच्या संदर्भात आम्ही कुठेही कमी पडणार नाही ही ग्वाही देतो। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।